आज रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी सुद्धा राज्याच्या सगळ्याच भागामधून त्या ठिकाणी प्रामुख्याने होत आहे। मी सातत्याने एक महिन्यापासून रेमडेसिवीर बनवणाऱ्या ज्या काही 6-7 कंपन्या आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये सातत्याने होतो। दर जवळपास दररोज त्यांच्या कंपन्यांची सीईओज असतील, एमडीज असतील, इतर संचालक असतील यांच्याशी मी सातत्याने बोलण्याचा प्रयत्न करत होतो। त्यांनी आम्हाला काही आश्वासन सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने 21 तारखेनंतर हा पुरवठा त्या ठिकाणी हळूहळू वाढत जाईल आणि 25 तारखेपर्यंत आपण जवळपास 70,000 रेमडेसिवीर इंजेक्शन दररोज राज्याला पुरवू अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं। पण अशा या क्रायसिसमध्ये सुद्धा प्रामुख्याने मी पाहतोय की आता पेशंटची संख्या त्या ठिकाणी वाढते। गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा जर विचार केला तर 2-3 हॉस्पिटल गव्हर्नमेंटचे सोडले तर फार काही रेमडेसिवीरचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी नाही आहे, परंतु खाजगीमध्ये पेशंट त्या ठिकाणी आल्यानंतर अगदी आम्ही जो प्रोटोकॉल मेडिकल ICMR असेल किंवा आपलं स्टेट मेडिकल आपलं जे आहे त्या ठिकाणी त्यांनी जो प्रोटोकॉल त्या ठिकाणी ठरवलेला होता त्यानुसार खरं म्हटलं तर त्याचं पालन केलं जात नाही। आज अगदी पहिल्या दिवशीपासून दाखल झालेल्या पेशंटला रेमडेसिवीर त्या ठिकाणी दिलं जातं। त्याची लक्षणं सौम्य असतील, मिडियम असतील, सिव्हिअर असतील, HRCTचा स्कोअर हा सुद्धा काही फार विचारात कुठे घेतला जातो अशातलाही भाग नाही। पेशंटही मागणी करतात, डॉक्टरही त्या ठिकाणी त्या पद्धतीनं रेमडेसिवीर देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा हा जाणवतो। 2-4 दिवस ही परिस्थिती अशीच राहील, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न राज्य शासनाचे अगदी वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी चालू आहेत। रेमडेसिवीरचा शॉर्टफॉलच त्या ठिकाणी असल्यामुळे निश्चितपणे हा तुटवडा त्या ठिकाणी जाणवतो। आता 2-3 दिवसामध्ये काय झालंय की सुरुवातीला जानेवारीमध्ये आपला कोरोनाचा धोका त्या ठिकाणी कमी झाला होता आणि कदाचित कोरोना हा जाण्याच्या मार्गावर आहे असं सगळ्यांचा समज त्या ठिकाणी झाला होता। त्यामुळे काही कंपन्यांनी त्यांचं प्रोडक्शन हे पूर्णपणे त्या ठिकाणी बंद केलं होतं, झिरोवर त्यांचं प्रोडक्शन होतं। पण कोरोनाची अचानक दुसरी लाट त्या ठिकाणी आल्यानंतर त्या कंपन्यांनी आता प्रोडक्शन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, परंतु एक बॅच बाहेर येण्यासाठी कमीत कमी 20-22 दिवस प्रामुख्याने त्या ठिकाणी लागतात आणि म्हणून आता सुरुवातीला आपल्याला हा शॉर्टेज त्या ठिकाणी जाणवतो, अजूनही 2-3 दिवस त्या ठिकाणी जाणवेल, परंतु निश्चितपणे 21-22 तारखेनंतर आपल्याला पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीर त्या ठिकाणी उपलब्ध होईल।